गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. काल रात्री खूप उशीर झाल्यामुळे मला व्हिडिओ करता नाही आला. जवळजवळ आम्हाला 11:30 वाजून गेले होते, खूप रात्र झाली होती. जवळजवळ आम्ही 12 तास गाडीमध्ये होतो. खूप हालत बेकार झाली. खूप मोठा प्रवास आहे, खूप लांबचा प्रवास होता. पण ठीक आहे, तर आम्ही आलो आहे मालवणमध्ये, तारकर्ली इथे. तर तेच आता आवरलं आहे, सगळ्यांचं आंघोळ वगैरे झालेली आहे. आता आम्ही बीचवर जाणार आहोत ब्रेकफास्ट वगैरे करून. तर म्हटलं चला व्हिडिओ करूयात, मज्जा करायचं आहे. एक दिवस थांबायची इच्छा होती, थांबायचं होतं आम्हाला अजून एक दिवस एक्स्ट्रा, पण म्हटलं नको, परत मग तिकडचे पण सगळं रुटीन खराब होऊन जाईल. मग परत सगळं परत मग सगळ्यांना कॉल करून सांगावं लागेल, एक दिवस ॲडजस्ट करा वगैरे. मग मिस्टरांचं पण प्रॉब्लेम होईल. म्हटलं नको, मिस्टर म्हणत होते थांबूयात आपण एक दिवस, पण मी म्हटलं काय नको. तर आता आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो. तुम्हाला थोडंसं रूमचं दाखवते मी. छान आहे रूम पण. मी पण सोम किचे. आता बीचवर जायचं ना. हो, सगळ्यात जास्त सोमच एन्जॉय करते ना गाडीत पण डान्स. तर आता आम्हाला बीचवर जायचं ब्रेकफास्ट करून. प्रीति दीदीचं काय चाललंय? ओके, तर का थोडासा पसारा आहे. असा रूम आहे इथे, असं तर वॉशरूम आहे तिकडे. इथे दोघे जण बसले आहेत. हाय करा. तर तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवते. बाहेरचा व्ह्यू आहे हा. असे रूम्स आहेत. हाय. बरं बरं. दीदी घाबरते ना? वेडाय वेडाय. आणि चटणी सॉम क्यूट आहेत ना. सोमने पण घेतलंय. दहा पिल्लं आहेत इकडे. आण ना बाहेर. नाही बस, मला भीती वाटते. काय गाणं म्हणत होत असो? एक तुकडा चांद का. दोघांना पण घे ना, दोघांना पण घे. हळूच हा, लागेन त्यांना, पडतीन ते. दीदी ठेव आता. बस बस, हे बघा समुद्र एक्झॅक्ट हॉटेलच्या समोरच आहे. भारी ना. किती भारी. आता आम्हाला जायचंय राईड करायला. इथे समुद्र आहे आणि इकडे हॉटेल आहे. इथे आम्ही राहतोय. तर असं आम्हाला राईड करायला जायचं आहे. स्कूबा राईड करायची आहे, पॅराशूट राईड करायची आहे. ते भारी ना. तसं मला बीचपेक्षा मला हिल स्टेशन खूप आवडतात. आणि बीच माझ्या मिस्टरांना आवडतात, मुलांना आवडतात. त्यातल्या त्यात इथे यायचं आम्ही ठरवलं का. तर इथे पण जरा स्वच्छ आहेत बीच. भारी ना. तर चला तर मग आता आम्हाला निघायचं आहे. मग परत लेट होईल खूप.
तर आम्ही निघतो आता, तिथे गेल्यावर भेटते तुम्हाला परत. चला. इथे सोहमला पण समुद्र पाहायचा होता, तर मला बोला आई मला पण घेऊन जा, तर मी त्याला घेऊन आली इथे. तो बोलला आई मी आता इथे खेळणार आहे थोडा वेळ. मी म्हटलं जास्त नको ओला होऊ, आपल्याला गाडीत बसून जायचं आहे, गाडी हे होऊन. तर तो कसला ऐकतो आहे, तर तो भिजला पाण्यामध्ये, त्याचा चालला होता खेळ. त्याला खूप छान वाटत होतं, बीच खूप आवडतात दोघांना पण. त्याला आवाज देते तरी त्याचं लक्ष नाही आहे माझ्याकडे. इथे पण काहीतरी व्हॉइसचा इश्यू झाला होता, ऐकायलाच येत नव्हता माझा आवाज, म्हणून मला इथे बॅक व्हॉइस द्यावा लागतो आहे. काय माहिती काय झालं होतं. आणि इथे माझी मुलं खेळत आहेत. ही जी मुलगी दिसती आहे ना, ती मुलगी आम्ही ज्यांच्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्यांची मुलगी आहे. खूप गोड मुलगी आहे. तिचं पण नाव स्वरा आहे. तर त्या मुलीसोबत माझी दोन्ही मुलं खेळत आहेत. मुलांना मिक्स व्हायला टाईम लागत नाही. लहान मुलांचं हेच वैशिष्ट्य असतं की ते कुठेही गेले तर मिक्स होऊन जातात, त्यांना ओळख नाही लागत. आणि सगळ्यांसोबत ते जुळवून घेतात आणि मस्त एन्जॉय करतात. तसं आपल्या मोठ्या माणसांचं नसतं, पण लहान मुलं कुठेही ॲडजस्ट होतात आणि कुठेही ते रमतात पूर्णपणे. आणि माझी दोन्ही मुलं, मला याचा आनंद आहे की माझ्या दोन्ही मुलांना ओळख वगैरे लागत नाही, ते मिक्स होतात. तर आता इथे ही मुलगी खेळते. ही मुलगी ही स्वरा जी आहे ती मला बोलत होती की काकी माझ्यासोबत खेळायला कोणीच नसतं, दादा आणि दीदीला इथे थोडा वेळ थांबू दे ना, तुम्ही जाऊन या फिरून या बाहेर. किती निरागसपणे ती मला सांगत होती असं. तेव्हा तिला मी म्हटलं की बाळा आता आम्ही जातो, तुला येताना खाऊ वगैरे आम्ही घेऊन येऊ, दीदीला आणि दादाला पण राईड्स करायच्या आहेत. दादा ती तिच्यासोबत खेळायला छोटी मुलं इकडे कोण नसतील त्याच्यामुळे ती असं मला बोलत असेल. खूप एन्जॉय केलं तिने सुद्धा, खूप खेळली ती मुलांसोबत. अजून एक दिवस थांबा ना तुम्ही, अजून एक दिवस थांबा ना तुम्ही असं बोलत होते. आणि इथे आम्ही गाडीतून चाललो होते. इथे तुम्ही पाहू शकता किती छान छान घरं आहेत. मला इकडची घरं खूप आवडली. आणि यांच्या घरांचं एक वैशिष्ट्य की प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन आहे. आणि इथं राहणाऱ्या प्रत्येक लोकांनी त्यांचं घराचा वापर टुरिस्ट लोकांसाठी गेस्ट हाऊस म्हणून केलेलं आहे. त्यांचं उदरनिर्वाहाचं हे साधन आहे. छान वाटलं एकदम. बीचवर आलेलो आहोत, तर स्कूबा डायविंग वगैरे सगळं आहे. बोट येणार आहे इथे. प्लॅस्टिकमध्ये मोबाईल टाकणार म्हणून जरा प्लेअर नाही. हो मी ते खेळतो. आम्ही आता बोटीत गेला, बोलते तुमच्यावर. खूपच गर्दी इकडे. दीदी आणि सोम कुठे? इथे Thank you.
उबर राईड करतो आहे. खूप भारी वाटलं. आधी भीती वाटली थोडीशी, पण त्या लोकांनी व्यवस्थित सांगितलं त्यामुळे काही एवढं हे नाही वाटलं. माझा थोडासा गोंधळ झाला होता इथे. छान वाटलं, वेगळा एक्सपिरियन्स घेतला. सो होम हे करताना घाबरला, त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ निघाला नाही व्यवस्थित. मला तर खूप छान वाटलं, मला हे करायचंच होतं. ते दादा व्यवस्थित सांगत होते मला, असं करा मॅडम, तसं करा, तर मी तसं त्यांचं फॉलो करत होते. आणि इथे दीदी आहे, दीदीने खूप छान केलं. अजिबात तिने जसं सांगितलं तसंच हे केलं, पण तिच्या वेळेस जास्त फिश नाही आले, त्याच्यामुळे ती थोडीशी हे झाली होती, नाराज. पण तिला पण हा एक्सपिरियन्स छान वाटला, तिला पण आवडलं खूप. सगळ्याच गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे. छान वाटलं आम्हाला खूप. हाय गाईज, तर आता आम्ही आलो आहे आणि आमचं फ्रेश वगैरे आम्ही झालेलो आहोत. आमच्या पॅराशूट राईड वगैरे सगळ्या राईड्स झाल्या. आता खूप छान वाटते, खूप एन्जॉय केलं आम्ही. लास्ट इयर आम्ही आलो होतो तर ह्या दोन राईड्स आम्हाला करायला मिळाल्या नव्हत्या, कारण की खूप रश होतं आणि असं सीझनच्याच वेळेस आलो होतो आम्ही. त्याच्यामुळं कसं आणि आमचं बुकिंग पण नाही झालं, कारण की खूप गर्दी होती. माझ्या त्या दोन इच्छा राहिल्या होत्या करायच्या, तर ह्यावेळेस केल्यात. मला खूप छान वाटतं आहे, मज्जा पण आली, काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स घेतला. मी फर्स्ट टाईम केलं पण छान वाटलं. तर आता आमचं आवरलेलं आहे, म्हटलं इथे एक छोटंसं गार्डन आहे, म्हटलं मुलांना तिथे घेऊन जावं. तर आणि हे बघा, मी फर्स्ट टाईम जीन्स घातले, याच्यात दिसत नसेल. माझ्या पूर्ण अख्ख्या पूर्ण आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा जीन्स घातली आहे. मी कधी जीन्स घातली नव्हती, माझ्या वडिलांना वगैरे आवडत नव्हतं, आणि लग्न झाल्याच्या नंतर पण मी घालत नव्हते. ड्रेस पण घालायची परमिशन नव्हती मला. पण आता फर्स्ट टाईम जीन्स घातली आहे, तर आमच्या आईंना आवडत आहे का नाही काय माहीत नाही, म्हणून मी आईंची व्हिडिओमध्येच माफी मागते, सॉरी आई. मी घातलं याचा अर्थ असा होत नाही की मी माझे संस्कार वगैरे विसरली आहे. आता कसं मुलांची इच्छा होती की तू आई घालावं, थोडंसं चेंज व्हावं, तर त्याच्यामुळं मी ट्राय केलं आणि मी काय बाहेर आलो आहे म्हणून घातलं. तर मी इथेच आईंची आणि माझ्या वडिलांची माफी मागते, सॉरी. मला माहिती आहे त्यांना पण काय वाटणार नाही, ते पण मला काही बोलणार नाही. तर चला तर मग आता आम्ही आवरतो आणि आता भेटते तुम्हाला तिकडे गेल्यावर. हे बघा, हे आहे रॉक गार्डन. थांब, मी झोपाळ्यामध्ये गेलो ना, तर तुम्हाला दाखवतो. बाय, आत्तासाठी बाय. हां, तर आम्ही इकडे रॉक गार्डन आलो, तुम्हाला दाखवतो. रॉक गार्डनला आलो आहे, गर्दी पण आहे खूप. सनसेट मिस झाला, लेट झाला आम्हाला. खूप छान दिसतोय इथून सनसेट. लास्ट टाइम आम्ही आलो होतो ना, गार्डन मध्ये चाललेलो होतो. अंधार झालाय, गार्डन मध्ये गेलं भेटत तुमच्या.
असं एक राऊंड मारून येऊ मग त्यांना दाखवू आपण. नाही मारायचं. इकडे छोटस गार्डन आहे, पोरं खेळत आहे. सोम खेळ ते तुटलेलं आहे. इथे मुलं आहे ना, ते स्वराला खाऊ आम्ही खाऊ घेऊन दे आणला होता ना, तो नेऊन देत आहेत कारण की उद्या सकाळी निघायचं. चला तर गाईज, मग आता आम्ही जेवून घेतो. खूप उशीर झाला आहे, जेवणार आणि झोपणार आणि उद्या इकडून निघणार आहे आम्ही. उद्या पण दुसरीकडे जाणार आहे, तर उद्याच भेटू. तर चला तुम्ही पण जेवायला आमच्यासोबत. चला आज काय काय जेवणामध्ये दाखवते तुम्ही. अरे आलं दीदीचं जेवण. काय दीदी, चिकन? हे चिकन आहे, हा रस्सा आहे, सोलकढी. सुरमई, इकडे सुरमई आहे घालव काढून. हिचे ते चाललेलं हो. खाली रेती जमत नाही चालली. मस्त बीच आहे, हवा भारी. चला आता आम्ही इथून निघणार आहे, म्हटलं थोडा वेळ इकडे टाइम स्पेंड करूयात. खूप छान वाटत आहे. पाऊस येतो तर आता आम्ही निघू ब्रेकफास्ट करून, कारण की आम्हाला परत खूप लांब जायचं आहे. आमचा विचार चालला आहे कोल्हापूरला जायचं म्हणून, महालक्ष्मीचं आणि ज्योतिबाचं दर्शन. तर बघू आता कसं होतं आहे, टाईम पण कमी आहे. तर जर कोल्हापूरला जाणं झालं आणि देवीचं दर्शन घ्यायचा योग आला तर नक्कीच तुमच्यासोबत पण शेअर करेल मी, नाहीतर मग डायरेक्ट घरी. तर चला तर मग भेटते तुम्हाला थोडा वेळ. दीदीचं चाललं आहे एन्जॉय करायला, मनच भरलेलं नाही आहे मुलांचं. बरं तर चला भेटते मी.